महाराष्ट्रामधील मंदिरे खुली करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा व शहरातील विविध मुख्य मंदिराच्या समोर आंदोलन करण्यात आली आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या. महाविकास आघाडीच्या सरकारने अद्यापही मंदिरे खुली न केल्यानं भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. 2 वर्षापासून महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद आहेत. तर दुसरीकडे राज्य शासनाच्या वतीने मद्यालय उघडण्याची परवानगी दिली, सर्व काही खुले करण्यात आले, मग मंदिरे मात्र का बंद आहेत? तात्काळ मंदिरे उघडण्याची परवानगी द्यावी, नाहीतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी महाविकास आघाडी सरकारला देण्यात आला आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शहरातील गजानन महाराज मंदिरासमोर विरोधात नारे देत आंदोलन करण्यात आले. मंदिरामध्ये बंद आहे इतक्या दिवसापासून, सरकार सगळे दारूचे धंदे सगळे चालू केले, नको ते धंदे सुरू केले, नको ते कोटी रुपये खाणे धंदे सुरू केले, पण मंदिर आज बंद आहे. लोकांच्या भावना दुखत आहे, त्यासाठी मंदिरं उघडण्याचं काम या त्रिकाळी सरकारने काढायला पाहिजे. बघा, गेले 2 वर्षापासून सगळे मंदिरं बंद आहेत, सगळे चर्च सुरू आहेत, सगळ्या मशिदी सुरू आहेत, सगळीकडं लोक त्यांच्या आराध्य दैवताची प्रार्थना करत आहेत, पण हिंदूंवरती हा अत्याचार का? एकीकडं ठाकरे सरकारनं बार, दारूचे अड्डे हे सगळे उघडे ठेवलेत, मंदिरं कशासाठी बंद ठेवलेत? या ठाकरे सरकारचे डोळे उघडण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे. बिलकुल, आज आम्ही इथं मंदिरासमोर घंटा वाजवून आहे, उद्याच्या दिवशी आम्ही ठाकरे सरकारचे घंटे वाजू, रस्त्यावरती उतरून घोगरा आंदोलन करू आणि या ठाकरे सरकारला हक्क शिकू. बियर बार चालू आहे, देशी दारूचे दुकान सुरू आहे, सर्व काही सुरू असताना मंदिर मात्र बंद आहे. यासाठी आज औरंगाबाद भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले, शंखनाद करण्यात आला, घंटानाद आंदोलन करण्यात आले. तर आपल्यासोबत महिला आघाडीच्या काही महिला कार्यकर्त्या आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. मॅडम, काय आपली मागणी आहे? आमची मागणी आहे की बंद है पाठशाला, बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकिन मधुशाला. या शब्दावरून तुम्ही समजू शकता की आपल्या महाराष्ट्रामध्ये मधुशाला उघडी आहे, पाठशाला बंद आहे आणि मंदिर बंद आहे. आणि श्रावण सारखा सोन्यासारखा महिना आहे, जिथे आपण बघतो की महिला आणि पुरुष जोपर्यंत देवाचं तोंड बघत नाही, पाण्याचा एक बूंद सुद्धा घेत नाही. आणि सुनील वैद, स्टार महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद.